ओके तर गाइस तुम्ही डेमो व्हिडिओ बघूनच घेतला. काय त्या व्हिडिओमध्ये यूज केलेलं सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पण गाइस तर पासवर्ड आहे आणि पासवर्ड गाइस तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओमध्ये. तर गाइस व्हिडिओला तुम्हाला जरा स्किप न करता एंडपर्यंत बघत राहायचे. आणि आज आपण एक शेक इफेक्ट पण या व्हिडिओमध्ये यूज केलेला आहे. तर गाइस तो शेक इफेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल एका पीडीएफ मध्ये. तर गाइस सर्वात आधी तुम्हाला पीडीएफला डाउनलोड करायचे. त्यानंतर गाइस आपण जो पासवर्ड सांगणार आहे तो पासवर्ड तुम्हाला तिथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर गाइस तुम्हाला ते पीडीएफ ओपन झाल्यानंतर तिथे गाइस तुम्हाला शेक इफेक्ट ऑन दिसणार. गाइस त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि गाइस त्यानंतर तुम्हाला एक साइट ओपन होईल आणि गाइस तुमचं अलर्ट मोशन ऑटोमॅटिक तुमचं इम्पोर्ट होऊन जाणार. ओके तर गाइस तशा प्रकारे तुम्हाला ते शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं. चला पब्लिक आजची आपली जी मेन व्हिडिओ एडिटिंग आहे त्याला आपण स्टार्ट करूया. ओके तर गाइस सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनला इथून ओपन करून घ्यायचे. अलर्ट मोशन ॲप्लिकेशनला ओपन केल्याच्यानंतर गाइस तुम्हाला इथं पेन्सिलवरचा अकाउंट येऊन जायचं. त्यानंतर गाइस तुम्हाला क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायच्यानंतर गाइस तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं. त्यानंतर गाइस तुम्हाला इमेज आणि व्हिडिओमध्ये चाललं जायचं. आणि गाइस इथून तुम्हाला एक इमेज इथून सिलेक्ट करून घ्यायची. ओके तर गाइस मी सिम्पली इथून एक इमेज आपली सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर गाइस इमेजला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन मध्ये चाललं जायचं. त्यानंतर गाइस तुमचं अँगलवाल्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. कारण हा जो अँगल आहे गाइस तुम्हाला गाइस इथं 12 ठेवून घ्यायचं. ओके तर गाइस मी इथं आपण 10 ठेवून घेऊया. ओके त्यानंतर याची साईज जी आहे तुम्हाला थोडी मोठी करून घ्यायची. ओके तर त्यानंतर गाइस तुम्हाला इथं याला सेट करून घ्यायचं. ओके अशा त्यानंतर गाइस तुम्हाला परत प्लसवरती क्लिक करायचं. इमेज मिळून झालं जायचं आणि गाइस आणखी तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची. मोबाईल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन गाइस याला पण गाइस तुम्हाला तो सेम अँगल ठेवून घ्यायचा. ओके तर मी इथं 10 ठेवून घेतो. त्यानंतर याची पण साईज तुम्हाला असं मोठी करून घ्यायची. ओके त्यानंतर गाइस तुम्हाला फर्स्ट वाला ऑप्शन याला पण गाइस खाली सेट करायचे. ओके तर गाइस तुम्हाला इथं थोडंसं गाइस तुम्हाला इथं बॅकग्राऊंड दिसायला नको तर आपण याला पण थोडंसं असं मोठं करून घेऊया. ओके तर गाइस तुम्ही बघू शकता आपण इथं पूर्ण स्क्रीनवर त्याला झूम करून टाकले. त्यानंतर गाइस तुम्हाला परत प्लसवरती क्लिक करायचे. इमेज मिळून चाललं जायचं आणि गाइस इथून तुम्हाला व्ह्यू ऑलवरती जाऊन गाइस तुम्हाला एक इथं ब्रश स्ट्रोकचा जो पीएनजी गाइस तो तुम्हाला इथे ॲड करायचा. गाइस मी इथून पीएनजी आपला ॲड करून घेतो. पीएनजीची लिंक गाइस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही त्याला डाउनलोड करून घ्या. मोबाईल ट्रान्सफॉर्मेशन पण चाललं जायचं. अँगलवरती जाऊन गाइस अँगल तुम्हाला चेंज करून टाकायचं. तर गाइस मी इथं 12 ठेवून घेतो. त्यानंतर गाइस तुम्हाला याला थोडंसं मोठं करून घ्यायचं. मोठं केल्याच्यानंतर गाइस तुम्हाला याला पूर्ण असं मिडलमध्ये सेट करून घ्यायचं. ओके तर गाइस अशा प्रकारे याला पूर्ण मिडलमध्ये तुम्हाला सेट करायचं. मिडलमध्ये सेट केल्याच्यानंतर गाइस तुम्हाला इथे एक सॉन्ग पण ॲड करायचं. तर गाइस मी इथं एक लवकर एक सॉन्ग आपला ॲड करून घेतो. सॉन्गची लिंक पण गाइस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर गाइस मी इथून जे आपलं सॉन्ग आहे गाइस ते एका व्हिडिओमधून एक्स्ट्रॅक्ट करून घेतो. ओके तर गाइस तुम्ही बघू शकता आपलं इथं पूर्ण सॉन्ग इथे ॲड झालं. त्यानंतर गाइस तुम्हाला एका इमेजवरती क्लिक करायचं. लास्टपर्यंत येऊन जायचं आणि लास्टपर्यंत आल्यानंतर ते याला एक्सपांड करून घ्यायचं. ओके तर गाइस बाकीची इमेज पण आपण लवकर लवकर सर्व लास्टपर्यंत एक्सपांड करून घेऊया. एक्सपांड केल्याच्यानंतर गाइस तुम्हाला व्हिडिओ स्टार्टला येऊन जायचं. व्हिडिओच्या स्टार्टला आल्याच्यानंतर गाइस तुम्हाला इथं प्लसवरती क्लिक करायचे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर गाइस तुम्हाला टेक्स्टवरती चालला जायचं आणि गाइस तुमचा जो फर्स्ट लिरिक आहे गाइस त्याला इथं तुम्हाला टाईप करून घ्यायचं. ओके तर गाइस मी सिम्पली इथं आपला जो फर्स्ट लिरिक आहे तो इथं टाईप करून घेतो. त्यानंतर गाइस तुम्हाला याचा जो आपला जो फॉन्ट आहे गाइस तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन देईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. याचा जो कलर आहे गाइस तुम्हाला ब्लॅक ठेवून घ्यायचा आणि याचा येसवरती टिक करायचं. त्यानंतर गाइस याला जे मोबाईल ट्रान्सफॉर्मेशन जाऊन याचा जो अँगल आहे गाइस हा तुम्हाला चेंज करून घ्यायचा आहे. तर गाइस अँगल आपण 12 ठेवून घेऊया आणि याची साईज पण गाइस तुम्हाला जी थोडीशी मोठी करून घ्यायची. ओके तर गाइस तुम्ही तुमच्या हिशोबाने याची साईज गाइस मोठी करून घ्यायचं. तर मी ते साईज मोठी करून घेतली याला मीटरमध्ये पूर्ण सेट करून घेतलं. त्यानंतर गाइस तुम्हाला सॉन्गला ऐकायचं आणि बघायचं तुमचं फर्स्ट लिरिक कुठपर्यंत आहे. ओके तर गाइस आपलं फर्स्ट लिरिक इथपर्यंत आला. आपण याला इथं एक्सपांड करून घेऊया. एक्सपांड केल्याच्यानंतर गाइस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि गाइस इथून तुम्हाला बॅक येऊन जायचं. शेक इम्पोर्ट केल्याच्यानंतर गाइस तुम्हाला ते शेक इफेक्टवरती चाललं जायचं. याच्यावरती गाइस तुम्हाला असं क्लिक करायचं. तर गाइस अशा प्रकारचा आपला जो शेक इफेक्ट आहे त्यावरती गाइस तुम्हाला क्लिक करायचं. इफेक्ट पण चाललं जायचं. 3 डॉटवरती क्लिक करून याला इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. तर गाइस बॅक यायचं आहे. आपण जो प्रोजेक्ट एडिट करत आहे त्यावरती तुम्हाला येऊन जायचं आणि आपला जो लिरिक आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन त्याला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता गाइस आपला जो फर्स्ट फोटो आपला जो फर्स्ट लिरिक आहे त्यावरती आपला इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर गाइस पुढचे सॉन्गवरचे जे लिरिक्स आहेत ते पण गाइस तुम्हाला अशाच प्रकारे एडिट करून घ्यायचे आणि गाइस तो शे इफेक्ट तुम्हाला त्यांच्यावरती पण पेस्ट करून घ्यायचे. ओके तर गाइस मी लवकर लवकर सर्व आपले जे लिरिक्स आहेत ते इथे ॲड करून घेतो. ओके तर गाइस तुम्ही बघू शकता मी इथं आपले जे सर्व लिरिक्स आहेत गाइस ते ॲड करून घेतलेत. त्यानंतर गाइस तुम्हाला तुमचा चॅनलचा लोगो वगैरे जर ॲड करायचं असेल तुम्ही ॲड करू शकता. काही ॲडिशनल गोष्टी तुम्हाला ॲड करायचं असेल तर गाइस तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता. त्यानंतर गाइस तुम्हाला इथं ॲरोवरच्या आयकॉनवरती क्लिक करून तुमच्या व्हिडिओला गाइस तुम्हाला इथून एक्सपोर्ट करून टाकायचं. जर गाइस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायचं. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करायचं. मिळेल लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.